शाळेतल्या मुलीनं ए बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी बापाच्या दारात एक झाड लावा, त्या झाडाला माहेरची आठवण नाव द्या. शिक्षकानं मी या शाळेत शिक्षक होतो म्हणून एक झाड लावा. विद्यार्थ्यानं मी या शाळेत शिकलो म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावन आमच्या ताब्यात सत्ताधारी म्हणून दोन दोन झाड लावा. खुर्च्या गुतू नका. आता काय सरपंच काय फुकट नाही, 5000 पेमेंट आहे. उपसरपंच 20000 आणि कीर्तन कारण जर कीर्तन संपल्यावर 5000 जास्त मागितले ना. बाजार मानला बो देवाचा. अख्खा देश लुटून खाला बाकी त्यांनी. झाड लावा, लावायला पाहिजे किंवा जर झाड लावा तर नांदेड मध्ये उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडेल. नद्या स्वच्छ ठेवा. 2, झाड लावा. 3, तरुण माणूस कोणताही नेला कोणताही नेला तर त्याच्या जाळण्याच्या अगोदर त्याचे अवयव काढून घ्या. काढून घ्या अवयव. त्याची किडनी जर कामा येत असेल तर काढून घ्यायला काय हरकत आहे. त्याचे डोळे जर कामा येत असेल तर काय काढून घ्यायला, नाहीतरी तुम्ही त्याला जाणारच आहात. सगळ्यांची अमेरिकेला जाऊन बदबायची ताकद नाही. 4, तरुण पोरांसाठी. पोरणं उद्या परवा सुट्टी असेल, शनिवारीवर सुट्टी आहे. 5-7 पोरं एकत्र या, एकत्र या. आणि गावांमध्ये मंदिरं जेवढी मंदिरं आहेत तेवढी मंदिरं स्वच्छ करा. नवीन देवळं बांधायचे लफडे करू नका. नवीन देवळं बांधू नका. माझी झकमारी पाच झालं. आजची 5 देवळांचं पाणीपुरी आपल्याकडे राहिलं नाही. काय मध्ये झाडीतच नाही कोणी, फक्त बांधायचा किडा याला झक मारायला बांधायचे. जरा देवळांना किती मग रात पळा देवाच्या अंगावर पळा देवा बरोबर त्यांची थोटक कोण इकडे म्हातारे झोपाच्या दुपारी त्यांच्या तंबाखूच्या पुढ्या, पोर झोपाच्या संध्याकाळी त्यांच्या गोव्याच्या पुढ्या. अरे जेम झाला तो मारुती. 10-5 पोर एकत्र या. हे आणि मंदिर स्वच्छ करा, देवळात ऊर्जा तयार होईल. 4, गावांमध्ये ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत ते हात तुटेल पाय तुटेल देव करून टाकेल. ते उद्या उचला, नाम देऊन दाखवा कुठे त्या मुली. त्या मूर्तींमध्ये एनर्जी राहिली काय नाही, काय झाली हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मुसला आणि हुंडी उसळा आणि हुंडी डाळिंबाला तेल्या कपशिला आली बोंडाळी मकला आली लष्करी आली पुढरेला आली फुटाफुटी गेला गेला गेला. आपण हर घेऊन जाईपर्यंत त्यानं पक्ष बदलावलं बातमी उसळ आली हुमली डाळिंबाला आला तेल्या कपशिला आली बोंडाळी मकाला आली लष्करी आली पुढऱ्याला आली फुटाफुटी. आणि या सगळ्या गोष्टीमुळे धर्माचं झालंय वाटवलं. पैसा झालाय नाही, पुरी फक्त पुरुष भेटा बांधायची. आता यांनी सुरू केली बांधा भेटा. आम्ही 9 नेसतो ते बांधा. बावलाचा बाजार अरे काय घेजे बिजे काय असं का पुरी विज्ञान शर्ट घालायचं. आम्ही गाऊन घालतो माझा आम्ही गाऊन घालतो घेतो वाट ना आवडी तू मुलगी देवानी चूक केली आम्हाला घरी केलं केवढ्या फेटा बांधलो बाई घरी होईल बा
अरे त्याच काम त्यानेच करावा. चोर आल्या कुत्र्याने भुकला होता गाढवाना कुत्र्यानं, कुत्र्यानं झोपून घेतलं. गाढव कुत्र्या म्हणलं भूक, कुत्र म्हणलं इंटरेस्ट. हा नालायक मध्ये कला मला ताजी भाकर गाडीत नाही म्हणलं याचा सुपडा साठ. गाढव म्हणलं मग मी भूका, कुत्र म्हणलं भूक बा तुला खेळायचं भूक, पण आपल्याला इंटरेस्ट नाही. कुत्र्याने घेतलं झोपून, गाढव भुकलं, चोर गेले पळून, मालकाची मोडली झोप, उठलं दांडकं घेतलं असं रेटावलं गाढव. कुत्र डोकून बास म्हणलं बरं चालू. मग कुत्र गाढवलं म्हणलं जय हरी, तुम्हाला बरगडीत राहिली नाही तर काय ते. मग त्याला कुत्र्यानं सांगितलं ज्याचं काम त्यांनी करावं, बाकी तुम्ही काल बरगड्या मोडून घ्यावा, फेटा आम्ही बांधावा, बावळ्याचा बाजार चांगले कसून लोक जेवत होते खाली. या श्रीमंतांच्या पैशाला खेळा आला उताला यांना तू घ्यायला द्यावा. ते वरडणं आला एक ताकी हातात घेत पाहत. जगाला भातच सापडलं ते टाकली घेऊन एकाला भात सापडलं तर वरण सापडलं. तेवढं एकाला धक्का लावला भात आहे सा वैतागलं मला उडत गेलं ना गेलं घेलं. चांगले गोल गुलाब जांबू होते कोणत्या बापाचं काय गेलं गुलाब जांबूच लांबवला काय त्या बापाचं गेलं. आता लांबेल गुलाब जांबू मागून खाता माझा. ए गुलाब जांबू गोल शोभतो का लांब पळा यांना आला किडा लांब लागला. पूर्वी चांगली गुंतीन गुलाब जांबू सेपरेट होते. कोणत्या बापाच काय गेलं केले एकत्र. राजा राजा दिल जमान पोरानो राजा राजा एवढा गुलाबजामू एवढा त्याचं नाव राजा. आणि गुंडी गुंडी केवढी पोरानो डोळा नको जाऊ पाहतो पाहतो. हे गुलाबजामू केवढा पटकन एवढा. आणि गुंडी राजा एवढा राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राव आपल्याला राणी जी टाकली का मुका घेऊन. सरळ सला आले पोर पटकान बेटे बेटे सावरा. हा या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा बारात करेक्ट. या दोन वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात फोकटचं गाणं या दोन चार महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्या मला आमदार झाल्यासारखं विकासाचं पहिलं पाऊल. आणि पुढचा प्रश्न बोलून एकदम जोरात घाबरायचा आवाज कमी येतोय घाबरायचा. आठवीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे त्याला गरज आहे का मोबाईलची. त्याचा बाप नालायक आहे का पोरगा. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला. पुढचा प्रश्न बरोबर एकदम द्वारा घाबरायचा. आधीच तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते
नाही तिकडं का तुम्ही नका भाऊ काय झालं का ए अरिस्टा आपली मुलगी मोबाईल वर बोलते मग आई मूर्ख आहे का पुरगी आई करेक्ट मग आपल्या घरात दोन एक माणसं अंकटे आई आणि मार्क्सिस्ट महिन्यातल्या चार गुरुवारचा प्रसाद आहे. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धनपाला लकला बोलू. वाऱ्याचं धावणं उक्षेप न करू, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धनपाला लकलात नाही. पुरावा 18 अध्याय. वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. अजून पुरावा, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इच्छित किती कमवा, खानदान कधी सुखाने जगू शकत नाही. पुरावा 13 अध्याय. मुंगी मेरू नाव ओलांडवे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही आणि माथा समुद्र तरू शकत नाही. नुसती कीर्तन ना तारीख वाचा का बदलला, तरुण पोरांना सांगत होतो पोरांना मी आतापर्यंत हे 5 वाढ मुद्दे मांडले तुम्हाला पटले. ही काळाची मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते काही खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला का नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावा लागेल, आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याद्याने पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन, खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हरकटांना किंमत येईल, आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बाप मुलगी बापाला लग्नाचा लय लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पूर्णी. आम्ही याचा वर्ग होतो गोगलाचा पेपर सुटला तुमचीच फिरली. आता सांगून ठेवतो जवळ शेवटच्या 12 पुण्यस्मरणाला, 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडलं तर आपल्याला दिसल ती तारणा मागचे खोटे ठरले का मला. आता 5 घडणार आहेत किती वर्षात, 1 अजून 2 वर्ष माणसं राहणार नाही का. प्रत्येकाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी. मुलगी नवर येते घरी, मुलगा बाहेर आहे घरात, माणसं पुढे. 1 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाजाला इंग्लिश मिडियम आहे, बाभळीवाणी इंग्लिश मिडियम उतरल्या बाभळीवाणी, मास्टर पोर सापडी द्या. अरे पोर का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का. जेव्हा लोकांना 5-5 पोर होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढलं नाही. आता पोर बंद झाले तर तुम्हाला उतारा. बीएड बंद झालं, बीएड बंद झालं, बीएड बंद झालं, ETD बंद झालं, डिप्लोमालाही जवळजवळ कुडूप लागायची वेळ आली, मराठी मिडियम आहे निमार्ग बंद झालं, 10 वर्षात इंग्लिश मिडियम आहे लॉक. पोहला नको का हाय त्यांना पोर नाही. राहील त्यांना बायका मिळत नाही, मिळाली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही. अडचण झाली
दोन वर्षानं घरात माणसं राहणार नाही, पटतंय का सांगा? म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो, आणि म्हातारी आजारी पडली तर म्हाताऱ्या बाजलीलं पाणी आणतो. महाराज, आज 50% कुटुंबांमध्ये म्हातारा म्हातारीला दिसत नाही तर बिचारे 5 वाजताच भाकर करून खातात. कुणी त्यांच्या का पाहिला नाही रे, कुणी पाहिलं नाही. नोकरीवाल्यांना आई बापाचं पाहिला वेळ नाही, त्यांच्या मागे व्याप येते. सासरीची बायको असेल बोलले नेमणीचं बाळात पडे, तिला किती टाके पडत आणि किती नाही. लहान नेमणी परीक्षेला गेली, तिचा तपास लागला. त्यांना आई बापा का पाहिलं वेळ कुठं आहे. ए सर्विस वाली मंडळी येऊन ठेवा. अरे जिने दूध पाजलं त्याने कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिली. आई बापा का पाहिलं शिका नसते, सासरवानीचे कल्याण नका करू. आणि मग मी त्या झालं का सोपं घडलो घेतो का पाच. ए घरात माणसं राहणार नाही, खरं का खोटे? दोन वडिलांच्या 10व्या पुण्यतिथी बंद होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला पॅकेज. कावळाई तू चाल, भातही तू शिजव, चप्पी तुझक. तुला नाही कुणी भेटलं ज्याचं प्रवचन ठरलंय त्याची कर. चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्हायचे पैसे बुडवले. परलग्न मागितले तो म्हणला आपला काय सबंध, डाक्टर म्हणलं मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा. दहावे बंद होणार. तिसरी विनोद आहे का बोला. तिसरी गोष्ट घडणार, तरुण पोरं नोकरी मिळणार नाही. बावळातपणा डोक्यातून काढून टाका. ज्याच्या त्याच्या डोक्यात एकच खटकी बसली, 16% 12% आणि 18% तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या पुढं. जिल्हे आहेत महाराष्ट्रात 36, एका जिल्ह्याला लागतो 1 कलेक्टर. मग जिल्हे आपल्याला महाराष्ट्राला कलेक्टर किती लागतात? 36. एमपीएससीचे पोर सुटे 500. चारशे 66 कुठे न्यायचे? पहिली ते चौथीचे 4 वर्ग 2 गुरुजी 6 पोर. बीडीओ तालुक्याला 1, गट शिक्षणाधिकारी 1, बीडीओ 1, तहसीलदार 1, प्रांत 1, एसपी 1. नोकरी आहेत कुठं? हो नोकरीचा नाद सोडा. म्हशी भाद्रा 300 रुपये म्हैसे, कोंबड्या पाळा. सुलून कोंबडी 130 ला आहे, भाजून 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे, कडकनाथ 160 ला आहे. तुम्ही म्हणाल खातो आम्ही, भाव सांगतो महाराज. ए गारगारी का, कोठी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, भंगार गोळा करा. तरुण कोणाला सांगतो फक्त व्यवसाय करा, सुखी व्हा. ए 11 वाजता काहींची शाळा सुटते, काही पोरांची 12 वाजता शाळा सुटते. दुपारी किराणा दुकानात पुढे वाटा, काव करा लक्ष्मी मिळेल. त्याच्यात वाटते समजा, केरळ वरून हवा भरायला आलेलं पोरग, केरळ वरून हवा भरायला आलेलं पोरग जर हायवेला एकूण त्याचा मालक होते हवा भरण्याच्या पैशावर, तर आपल्या पोरांनी पैसा का जाऊ? एमपी तिकडं आमच्या हायवेने जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते, आणि आमची अवलाद जमीन इकून जागे होतात.
रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घातल्या, बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी इकल्या. आमची मागून शेती फाटेल. ही कोण शिवी? हा विनोद, हा विनोद व्यवसाय करा पोरणो, बाळे नोकरी लागणार नाही, अन्नादय करू नका. चौथी गोष्ट घडणार आहे, बायको मिळणार नाही. जी मंडळी राहिली ती जवळ जवळ रेंज गेली काहींची रेंज बायको. हो राहिलेले पोर आहे ना ज्यांचे लग्न राहिले, तुम्ही जवळ जवळ राहिले. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला पाहता तरी फोटो ठेवले. झोपायचं आम्हाला पाहणे नाही झोपाणी. जरी झोप येत नाही डबल, नाहीतर मग मामाची मामीची पूजा कर. त्या मामा मुली आहे का? किती आहे? म्हणतो भाऊ तुम्ही झोप आहे. जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काढीच. त्या मामा आहे का? म्हणजे किती आहे? चार. त्या मामाला नाही तुम्ही हा एकच आहे का? दोन आहे का? एकच आहे ना भाऊ? एकच आहे का? कल्याण. त्या मामाला नाही तुझ्या नाही का? मामाचंच लगीन झालं. मामाच मोकळा येतो. हे घडणार म्हणजे आणि पाचवी गोष्ट घडणार आहे, शेतकरी राजा होणार. फक्त मी स्वतः शेतकरी आहे, महाराज म्हणून माझं कीर्तन ऐकू नका, पण शेतकरी म्हणस तुमचा मुलगा म्हणून ऐका. काळ्या आईवर नाराज होऊ नका. ती कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, आणि उद्याही सोनं घ्या. फक्त शेतकऱ्याच्या जीवनात वाईट काय झालं? शेतकऱ्याचं जगणं निसरगावर गेलं. त्याची कष्ट करायची तयारी आहे, भांडवल घालायची तयारी आहे, पण गेलेले पैसे निघतच नाही, तर तो नाराज होणं साधित आहे. निसर्ग चांगला पडला तर 2 एकर कपाशीवाला सुद्धा 4 चाकी घेऊ शकतो, फक्त तो निर्वेशली पाहिजे. माता शेतकरी माणसं म्हणतील आम्ही तर सगळ्यांचं ऐकतोय, शेतकऱ्याच्या हवे शेतकऱ्याच्या हवे. महाराज तुम्ही तरी आम्हाला कसं काय नवीन सांगता? मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एक पर्याय सांगतो, पटलं तर हा म्हणा. शेती तर सतत तोट्यात आहे. शेतकऱ्याला लोक आता मुलगी देत नाही. मग शेतकऱ्याला फक्त तुमचा मुलगा म्हणून एकच ऐका, शेतीला साईड बिझनेस करा, तर जेणेकरून किराणा भाजीपाला वरच्या वर शकते. मसाला हुन्नी आली तस पुरींना हे 2-4 महिने एक रोग आलाय, पळून जाणे नाही. मोठा तांडका उठवला पुरी, पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत. तुम्ही जी झक मारायची ती मी किती बोललो तरी तुम्हाला लाच. आणि 80% तरुण पोर इंदुरीकरला शिव्या झाल्या. काळबा म्हणे इंदुरीकर दारुड्याला लय वाईट बोलतो. आम्ही त्याच्या बापाची भेटतो का? माझ्या बापाला तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का?
80% पोरी इंद्रीकरला बोलतात का आम्ही कसं भांग पाडू त्याचं काय जातं, आम्ही कसे कपडे घालू त्याचं काय जातं, त्याच्या बापाचं काय जातंय, माझ्या बापाचं काही जात नाही, पण एका मुलीचा बाप आहे त्याला. या 2 वर्षामध्ये पोरीनी बापांच्या पार इज्जतीचा कचरा करून टाकला. काय लाच, ए लाच सोडली पोरीनी, लाच कुणावर प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. आम्ही एका वर्गात होतो नाही, काम खरा हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. महाराष्ट्रात पोलीस खातं चांगले म्हणून जनता जागेवर. या 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्रात पोलीस खातं दक्ष झालंय. आता एक पहिले दिवस गेले टपरी पेठावर फोडून जा, आता दंगली बिंगलीच्या भांगडीत फोडू नका. अरे भंगार भंगार, आता 100% जनता कॅमेऱ्यात येईल आणि 80% जनता मोबाईल मध्ये येईल. जर दंगलीमध्ये टपरी बिपरी पेठावताना जर दिसला ना क्लिप मध्ये, अशी खुटी कुटन खुटा उपटन पण खुटी नाही. 3 महिने जामीन नाही आता आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. ए कसं का नाही, बस पडक्या दिवस महिला मंडळ. ए तुम्हाला थोडं मुलींबद्दल महाराज बोलण्याचं वाईट वाटत असेल, तर महाराज नाही डायरेक्ट बोलला पोरीला, तुम्हाला वाईट वाटत असेल, पण पोरीला महिला मंडळ खरं सांगत नाही. बापावर कादंबऱ्या करू नको, बापावर कथा करू नको, बापावर व्याख्यानं करू नका, बापाचं हृदय जाणायला शिका. कोणी ना तुम्ही जा पळून आत्ता जा कीर्तन संपल्या आज मॅशेज टाकांचा. फक्त माझ्या एका प्रश्न, ए आता असण्यावरी गोष्टी लिहून आता पोरीनं फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि जा जा पळून पोरीनं तुम्ही जा. पण त्या बिचारा शेतकरी बापाची चूक सगळ्या म्हणा की ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलं मोठी केली त्याची इच्छा समाजात दिली, आता फक्त उत्तर सांगा काय. सगळ्यामध्ये चूक बनियन मला ना तर त्यानं फंटी करून घातलं, ही त्याची चूक आहे. बायकोच्या घरातले दागिने फोडून त्यानं मुलं बाळ मोठी केली, ही त्याची चूक आहे. मुलीची फी भरायची तर त्यानं जमीन विकली, ही त्याची चूक आहे का. 4 वर्षामध्ये पोरीनी बापाला समाजात वर मान काढायला जागा घेऊ दिला, ही त्याची चूक सांगा. पोरीनं जरा बारीक आहे का आणि बाकीची मंडळी मोबाईल मध्ये घेऊन जा. पोरीनं गोरीनो तुम्हाला हा शेतकरी बाप करणार नाही. मुलगी मला आहे, मुलगा मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, पाया पडतो पोरी बसलेली माणसं असण्यावरी गोष्टी लिहू नका. पोरीनो तुम्हाला बापाचं अंतकरण नाही करणार. पोरीनो तुमचा बाप लग्न झाल्यावर व्हायला निघा, तुमचा जन्म नव्हता झाला पोरीनो, तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हा तुमचा बाप व्हायला निघला ना, व्हायला निघला ना तुमचा बाप. तर तुमच्या बापानं डोक्यावर जगणं व्हायली आणि आईनं पायानं गाळ करून घर बांधलं आणि घर बांधलं पोरीनं, तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं हसत होता. बोललो का हसत होता माहिती, त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर पहिली मुलगी झाली तर तू नशिबा अशी. त्याला आईची आठवण आली म्हणून पोरीनं तो खासला आणि घरात गेला आणि त्या साखरीचा डबा उचकला. त्याला वाटलं पाहुण्यांना चहा पाजावा, शेजारच्यांना मुलगी झाली म्हणून तो डबा हदवला ना पोरीनं, तर त्याच्यात फक्त चमचाच होता, साखर नव्हती. त्यानं उदार साखर आणली, चहा पाजला. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या पोरीनं तुम्ही, इतक्या. तुमची आई तुम्हाला कशामुळे घालायची माहिती आहे पोरीनं? पोरीनं तुमची आई तुम्हाला अंघोळ अशी घालायची की पाय पसरायची, दोन्ही पायाच्या मध्ये तुम्हाला पालथं झोपवायची आणि तुमची आई तांब्यानं पाणी तुमच्या अंगावर ओतायची. पोरीनो या पहारा सारख्या बापानं काय केलं माहित आहे, काय केलं माहित आहे? या बापानं पोरीनो भातातला तांब्या बायकोच्या घेतला आणि तुमच्या अंगावर पाणी ओतले.
तुम्हाला झोळी टाकलं, तुम्ही रडायला लागल्या. तुमचा बाप एका हाताने झोळीची दोरी उडीत होता आणि एका हाताने पण जेवत होता. रडायला लागल्या तर बोलायला लागल्या ना तर तुमचा बाप बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागला ना तुमचा बाप वाकून चालायचा. आणि पूर्ण तुम्ही रडायला लागल्या ना घरात, रडायला लागल्या ना पूर्ण घरात, हा ईश्वरासारखा बाप. पूर्ण गुडघे खाली टेकवायचे, गुडघे आणि हात खाली टेकवायचा आणि घरात घोडा घोडा व्हायचा रे. आमचा बाप घरात घोडा घोडा व्हायचा, पूर्ण बाप घोडा घोडा व्हायचा. तुम्हाला पाठीवर बसून घरात तुम्ही बोलायला लागल्या बोबडा बोलायचा, तुम्ही चालायला लागल्या वाकून चालायचा. पूर्ण तुम्हाला पाहायला पाहुणे आले, त्याच्या घरात ताट्यानं होती, त्यानं शेजारून ताटा आली. पाहुणे जेवल्यावर म्हणजे मुलगी पसंत नाही, पूर्ण हसला पडला बाप. पूर्ण 8 दिवस लग्न राहिलं, पूर्ण 8 दिवस तुमचं लग्न राहिलं. आणि तुमच्या बापानं ए तुमच्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून मुलीचं लग्न केलं. पूर्ण तुम्हाला ज्या मुलावर प्रेम करायचं त्याच्याशी करा, तुम्हाला जी छत मारायची ती मारा. पण फक्त ईश्वरासारख्या बापाला स्पष्ट सांगा की मी या मुलावर प्रेम करणार आहे, फक्त त्याची मान खाली होऊ नका. मुलपेक्षा महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनला पोलीसच्या अशा तक्रारी येतात, अशा तक्रारी पोलीसच्या पोलीस स्टेशनला, ए माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून आणि आई बापापासून आणि भावापासून सांगा बसलेली माणसं एक दोनच मिनिटं चिंतन करा. जगातला कोणता बाप मुलीचा आरोग्य होऊ शकतो? आणि जगातली बहीण जर भावाला आरोग्य करत असेल तर जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास करेल? कोणी ना हे कोण आहेत ना, हे तुमचे भाऊ आहेत ना. उद्या त्यांचा सण आहे, तुमचा सण आहे, तुम्ही त्यांना उद्या राखी बांधणार. पूर्ण तुम्हाला भाऊ कसा असतो सर? भाऊ 9वीला होता, तुम्ही 10वीला होता. तुमचं दप्तर सायकलवर घेऊन जायचा, दुपारी तुमच्या बरोबर शाळेच्या झाडाखाली जेवायला बसायचा. त्याची शाळा लवकर सुटली, तुमची जर उशिरा सुटली ना तर झाडाखाली बसून राहायचा, तुम्हाला येताना घेऊन यायचा. सर तुम्हाला बोलतील ना म्हणून ग्रहपाठ लिहून द्यायचा, आकृत्या काढून द्यायचा, आणि त्याला सुट्टी असली तरी तुमच्यासाठी तो शाळेत जायचा. तो भाऊ तुम्हाला आरोग्य वाटला? अरे तुमचा भाऊ जर तुम्हाला आरोग्य वाटत असेल तर या बिचाऱ्या तरुण पोरांची बहीण पडून गेल्यावर यांची समाजाची होणारी प्रतिमा काय विचार करा. लोक म्हणते इंद्री गडकाळी बोल पण काय बोल, लाजा सोडल्यापूर्वी हे दोनच्या शब्द लाजा. आणि कोणी पळून जाण्याला सगळ्यात मोठा वाटा पोरीचा आईचा आहे. नबाल बोलायला होऊ नका मला, पुरीचे सगळे चाले तिच्या आईला माहित असतात. बाप त्याचं सोडून घ्यायचं नाही, मला नाव सांगायला होऊ नका, नाही तर त्या मला शिव्या भया कोण्या म्हणाय तुम्ही आला मग तर मीच तू. आणि एवढे पथ्य जर तुम्ही पाळले तर हेच खरं चव्हाण सरकारच्या बाळाला स्मृती सांगते. काय पुढं माझं परपंचावरचं प्रेम कमी होत नाही. प्रपंचा